So today we are continuing our programming language basics. We'll see the timer counter operation. See, each application requires some real-time delay to be given. Real-time delay to be given. जसं की आपण म्हणतो की वेट फॉर अ मिनिट, रिअल टाइम अप्लिकेशन मध्ये आपण थोडा वेळ थांबा असं म्हणतो. पण तो थोडा वेळ एक्झॅक्टली कसा काउंट केला जातो एम्बेडेड सिस्टीम मध्ये ते आपल्याला शिकायचे आहे. मायक्रो कंट्रोलरला इनबिल्ट टायमर्स आणि काउंटर्स असतात. 8051 हॅज टू टायमर्स, टायमर झिरो टायमर वन. बोथ टायमर हॅज फोर मोड्स ऑफ ऑपरेशन. फर्स्ट मोड ऑफ ऑपरेशन इज 13 बीट, सेकंड मोड ऑफ ऑपरेशन इज 16 बीट, थर्ड मोड ऑफ ऑपरेशन इज ऑटो रिलोड मोड 8 बीट, अँड फोर्थ मोड ऑफ ऑपरेशन इज 8 बीट, लोअर 8 बीट अँड अप्पर 8 बीट ऑपरेशन मोड. मीन्स यू कॅन युज लोअर टायमर अँड अप्पर टायमर सेपरेटली. सो वी कॅन प्रोड्यूस ऍक्युरेटली रिअल टाइम डिले बाय युझिंग द टायमर्स. बट हाऊ टायमर्स आर लेक्चर मध्ये होतो एक टू टायमर्स विथ फोर मोड, मोड झिरो, मोड वन, मोड टू, मोड थ्री, 13 बीट मोड, 16 बीट मोड, 8 बीट ऑटो रिलोड, 8 बीट सेपरेट मोड. So how we can actually use timers for producing the delay? Generally, frequency used for 89C51 microcontroller is 11.0592 megahertz. So as this much frequency is there, hence one clock cycle is of 09216 megahertz frequency. Karenge divided by 12 T cycles mein ek clock cycle tayar hote. So if clock cycle is of this much frequency, then time period of one clock cycle is 1 divided by 09216 megahertz, which is equal to 1.085 microsecond. So this is the important part over here. So frequency used for microcontroller is 11.0592 megahertz, but one clock cycle frequency is 0.9216 megahertz. कारण की 12 T cycles में एक clock cycle तयार होते. त्या क्लॉक सायकलचा पिरियड असणार आहे 1 divided by क्लॉक फ्रिक्वेन्सी, दॅट इज नथिंग बट 1.08 microsecond. म्हणजेच काय, काउंटर जो असतो किंवा टायमर जो असतो तो एक ने इन्क्रीमेंट होण्यासाठी तेवढा वेळ घेतो, तो एवढा वेळ घेतो. सो ऑब्व्हियसली तुम्हाला जर 1 मिलीसेकंडचा डिले पाहिजे, देन यू विल इन्क्रीमेंट युअर टायमर बाय 1000 counts. टायमरची व्हॅल्यू 1000 ने ज्यावेळेस तुम्ही इन्क्रीज कराल त्यावेळेस तो टायमर जो आहे तो 1 मिलीसेकंडचा डिले हा प्रोड्यूस करणार आहे. ओके, सो दिस मच अमाऊंट ऑफ डिले इज देअर टू बी जनरेटेड. नाव सपोज यू हॅव टू जनरेट डिले ऑफ 60 मिलीसेकंड, 60 मिलीसेकंडचा डिले तुम्हाला जनरेट करायचा. देन
तुमचा जो टाइमर आहे त्याला किती काउंट करावे लागतील? तर त्या टाइमरला 60 मिली सेकंड डिवाइड बाय 1.085 मायक्रोसेकंड. सो ऑब्विसली इफ यू डिवाइड दिस 60 मिली सेकंड बाय 1.085 का, कारण की एक इन्क्रीमेंट करण्यासाठी एवढा डिले लागतो. मग तुम्हाला 60 मिलीसेकंडचा डिले देण्यासाठी किती इन्क्रीमेंट करावे लागतील टायमर मध्ये? सो दॅट विल बी 55300. म्हणजे ज्यावेळेस तुमचा टायमर हा झिरो पासून स्टार्ट करेल, झिरो टू, तो ज्यावेळेस 55300 काउंट विल बी काउंटेड, देन डिले ऑफ 60 मिली सेकंड विल बी जनरेटेड. दिस इज द केस. बघा, म्हणजे हा ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची की टायमरची व्हॅल्यू जर 0 to 1 झाली तर त्यावेळेस तुमचा टायमर हा 1.085 मायक्रोसेकंड काउंट करतो. तर मग तुम्हाला 60 मिली सेकंडचा डिले पाहिजे असेल तर 60 मिली सेकंड डिवाइड बाय एका काउंटची व्हॅल्यू, तर तुम्हाला एवढे काउंट हे करावे लागतील. एवढे काउंट ज्यावेळेस टायमर करतो त्यावेळेस तुमचा डिले 60 मिली सेकंडचा प्रोड्यूस होईल. या हायलाइटेड पॉइंटला लक्षात ठेवायचं आहे. ओके, पण आता तुम्हाला काउंट मिळाला की 55300 काउंट तुम्हाला काउंट करायचे, पण टायमर जो आहे तो झिरो पासून स्टार्ट होऊन 55300 पर्यंत जाऊन स्टॉप होऊ शकत नाही. टायमर हा पूर्ण ओव्हरलोडच होतो. म्हणजेच आता काय करायचंय बघा, दुसरी स्क्रीन शेअर करून दाखवतो तुम्हाला. सपोज दिस इज युअर टायमर T0, दिस इज युअर एंड पॉइंट ऑफ टायमर. सो टायमर विल काउंट व्हॅल्यू 1, टायमर विल काउंट व्हॅल्यू 2, टायमर विल काउंट व्हॅल्यू 3, टायमर विल काउंट व्हॅल्यू 4. लाईकवाईज वेन टायमर रिचेस टू दिस पॉइंट, दॅट इज FF, then we say that timer is overflow. Timer is overflow. So when timer becomes overflow, then one interrupt is generated. Timer interrupt is generated by the timer. Timer interrupt is generated by the timer. टायमर इंटरप्टी जनरेटेड बाय द टायमर. पण आपल्याला व्हॅल्यू किती काउंट करायची आहे 60 मिली सेकंडचा डिले जनरेट करण्यासाठी? 55300. एवढ्या व्हॅल्यू ज्यावेळेस टायमर हा काउंट करेल त्यावेळेस तुमचा 60 मिली सेकंडचा डिले जनरेट होईल. पण टायमर ह्या पॉइंटरला जाऊन थांबू शकत नाही, टायमर इथे जाऊन थांबू शकत नाही. त्यासाठी काय करावं लागेल हा एक महत्वाचा प्रश्न. सो इफ वी सबट्रॅक्ट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ टायमर इज 55350, झिरो पासून FF म्हणजे 65535, त्यातून जर तुम्ही आपल्याला जेवढा डिले पाहिजे ती व्हॅल्यू जर सबट्रॅक्ट केली, देन यू विल गेट हिअर 1, 0, 2, 3, 4. वेन वी कन्वर्ट दिस व्हॅल्यू इन टू हेक्साडेसिमल यू विल गेट 27FB हेक्साडेसिमल व्हॅल्यू. ओके, सी व्हॉट वी हॅव डन. आपण 60 मिली सेकंड डिले जनरेट करण्यासाठी टायमरला किती काउंट इन्क्रीमेंट करावं लागेल? तर एवढा 55300. पण टायमर हा त्या पॉइंटला जाऊन थांबू शकत नाही, कारण किती प्रॉपर्टीज नाही टायमरची. टायमर हा डायरेक्टली ओव्हरफ्लो होतो, चालू केला की तो डायरेक्ट ओव्हरफ्लो होतो. मग मॅक्सिमम व्हॅल्यू किती टायमर काउंट करतो ओव्हरफ्लो होईपर्यंत? 65535. तुम्ही ऑलरेडी हे मायक्रो कंट्रोलर सब्जेक्ट मध्ये शिकले 65535. मग त्यातून ज्यावेळेस तुम्ही 55300 ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट कराल
का सबट्रॅक्ट करायचे, कारण की एवढा डिले पाहिजे तुम्हाला, एवढा डिले पाहिजे, बरोबर. सो वेन यू सबट्रॅक्ट फ्रॉम मॅक्सिमम व्हॅल्यू दिस व्हॅल्यू, यू विल गेट दिस व्हॅल्यू, दॅट इज नथिंग बट 27 FB. मग आता बघा डिले 60 मिली सेकंड कसे जनरेट करायचं. वेन यू स्टार्ट युअर टायमर फ्रॉम, म्हणजे टायमर मध्ये सुरुवातीलाच ही व्हॅल्यू लोड करून द्यायची. म्हणजे जसं तुम्हाला एका बकेटमध्ये 1 लिटर पाणी भरायचंय फक्त, आणि ती बकेट फुल झाली पाहिजे, आणि ती बकेट जर असेल 10 लिटरची तर त्यात तुम्हाला 9 लिटर पाणी ऑलरेडी ठेवावं लागेल, तरच 1 लिटर पाणी त्याच्यात टाकल्यानंतर बकेट ही ओव्हरफ्लो होईल. सिमिलरली ही जी व्हॅल्यू आपण काढली 10,234 किंवा 27 FB हेक्स व्हॅल्यू, वेन दिस व्हॅल्यू इज लोडेड यू विल गेट टू नो दॅट इट विल काउंट एक्झॅक्टली 5530 काउंट टू गेट ओव्हरफ्लो. म्हणजे बघा आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग केली, आपल्याला डिले पाहिजे एवढा, बरोबर, पण तो तेवढा डिले तो काउंट करून थांबू शकत नाही. मग आपण काय केलं, मॅक्सिमम व्हॅल्यू मधून ती व्हॅल्यू सबट्रॅक्ट करून घेतली जेवढा डिले पाहिजे, आणि जी व्हॅल्यू उरली ती व्हॅल्यू टायमर मध्ये लोड केली. म्हणजे सुरुवातीला ती बादली तेवढी भरून ठेवली, मग ऑब्व्हियसली एवढं पाणी त्यामध्ये पडल्यानंतर, एवढे काउंट त्यामध्ये पडल्यानंतर टायमर ऑटोमॅटिकली ओव्हरफ्लो होईल. कळतंय का मी काय सांगतो तुम्हाला? गौरव, दर्शना, लक्षात घ्या, टायमरचं लक्षात घ्या की तुम्ही ज्या वेळेस त्या टायमर मधून जेवढा डिले पाहिजे तो काउंट सबट्रॅक्ट केला की डायरेक्टली तुम्हाला काय होईल, तो काउंट तिथे जनरेट होईल. मग तिथून ह्या काउंट पासून टायमर स्टार्ट केला की आपला डिले मिळाल्या टायमर ओव्हरफ्लो होईल आणि तुम्हाला इंडिकेशन मिळतं. ओके, मग आता हेच प्रोग्राम मध्ये कसं युज करायचं ते बघूया. लेट मी सेव्ह दिस ऍज नोट्स. So, we'll see one programming numerical. Toggle all bits of port P1 continuously with आपण तेच न्यूमरिकल घेऊया, 50 मिली सेकंड डिले विथ 60 मिली सेकंड डिले इन बिटवीन, यूज टायमर 0, 16-bit मोड मध्ये युज करायचा, 16-bit मोड ज्यालाच आपण Mode 1 असं म्हणतो, टू जनरेट डिले आणि क्रिस्टल फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे. क्रिस्टल फ्रिक्वेन्सी इज 11.0592 MHz. सो दिस इज द थिंग, आपण ऑलरेडी टॉगलिंग बघितलेलं आहे फॉर लूपने. बघा तुम्हाला ते पण दाखवून देतो तो प्रोग्राम. बघा, राईट सी प्रोग्राम टू टॉगल ऑल बिट्स ऑफ P0 कंटिन्युअसली 250 मिली सेकंड. तर इथे आपण डिले जनरेट केला युझिंग फॉर लूप, पण हा डिले ऍक्युरेटली 250 राहील का नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे आपण 250 हिशोबाने तो प्रोग्राम टाईप केलेला आहे, पण तो प्रॅक्टिकली 250 मिली सेकंडचा डिले त्याच्याने प्रोड्यूस करणार नाही. म्हणून हा जो डिले आहे हा नॉन प्रॅक्टिकल ठिकाणी यूज केला जातो, जिथे टाइम कन्स्टंट एवढे इम्पॉर्टंट नाही तिथे हा डिले यूज केला जातो. बघा, हा 1 मिली सेकंडचा डिले प्रोड्यूस करतो ही इन्स्ट्रक्शन, आणि जेवढे मिली सेकंड डिले पाहिजे
तेवढा काउंट इथे टाकायचा. जर तुम्हाला 100 मिलीसेकंडचा डिले पाहिजे प्रोग्राम ऍज इट इज लिहिणार हा जसा आहे तसा आणि त्यामध्ये इथे 100ची व्हॅल्यू टाकणार. आय होप तुम्हाला समजत असेल. तर मग आता टायमर युज करून आपल्याला तो डिले जनरेट करायचा आहे. सो अगेन आवर इनिशियल थिंग्स हॅश इन्क्लूड rec51.h हॅश इन्क्लूड rec51.h. आता टायमरचा डिले जनरेट करायचा आहे. सो इट इज व्हॉइड, त्यांनी टायमर झिरो वापरायला लावलाय. सो टायमर झिरो डिले नावाचा एक सबरुटीन घेतला ज्याच्यामध्ये आपण काहीच व्हॅल्यू पास करत नाही. सेमीकॉलन वी हॅव टू कंटिन्युअसली टॉगल P1. मग P1 काय झाला आउटपुट. सो हियर यू विल गेट आउटपुट. Output. No need of unsigned integer character because there is no need here. आता आपल्याला continuously toggle करायला लावलंय. So while one P1 is equal to 0x55 T0 delay P2 is equal to AA delay while close void main close. So as you can see over there hash include rec51.h then delay the subroutine void T0 delay. आपण तो डिले कसा आहे ते खाली एक्सप्लेन करणार आहे. देन P1 ऍज अ आउटपुट पोर्ट तो P1 इज इक्वल टू 0x00 व्हाईल 1 कंटिन्युअस एक्झिक्युशन साठी आणि आपल्याला सर्व पिन टॉगल करायचे. सर्व पिन टॉगल करायचे म्हणजे काय, पुन्हा त्यासाठी मी दुसरी स्क्रीन शेअरिंग चालू करतो. बघा एखादा जर पोर्ट आहे त्याला सुरुवातीला आपण 01 01 01 01 हे इनपुट दिलं म्हणजे हा एलईडी ऑन, थर्ड एलईडी ऑन, फिफ्थ एलईडी ऑन, सेवन्थ एलईडी ऑन, बरोबर. दिस इज नथिंग बट 055 ही एक्स व्हॅल्यू. मग आता टॉगल केल्यानंतर काय होईल, 1 becomes 0, 0 becomes 1, 1 becomes 0, 0 becomes 1, 1 becomes 0, 0 becomes 1. So this becomes hexadecimal AA value. Correct? So this is the case over here. I hope it is clear now. Ki 55 dilavar ashe bits on asil ani त्याला पुन्हा टॉगल केल्यानंतर अल्टरनेट जे ऑन होतात, जे ऑन होते ते ऑफ होतील, जे ऑफ होते ते ऑन होतील. ओके, सो दिस इज द केस. बघ म्हणजे आपण इथे अल्टरनेट एलईडी ऑन केले, डिले दिला 60 मिलीसेकंडचा, परत जे ऑन होते ते ऑफ केले, जे ऑफ होते ते ऑन केले, पुन्हा डिले दिले. ठीक आहे, आता आपण टॉगल तर केले पण तो डिले जो आहे तो लिहायचा कसा किंवा मेन्शन कसा करायचा. व्हॉइड T0 डिले, बघा ना त्याचं जे नाव वरती आपण युज केलेलं आहे T0 डिले, हे कुठेच चेंज करायचं नाही, ते ऍज इट इज ठेवायचं. तरच तुमच्या असेंब्लर किंवा कंपायलरला कळेल की काय प्रोग्राम तुम्ही लिहिता आणि काय युज करता. सो दिस डिले व्हॉइड डिले रिटर्न ओव्हर हियर.
Gracias.